सर्वच्या सर्व बाजारपेठेमधला माल हा अशा प्रकारानं अपयशानं ग्रासलेला असताना असं म्हणणं की ही बाजारपेठ काढून टाकली तर शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय होईल शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाईल याच्यामध्ये अभिप्रेत जणू असं आहे की शेतकरी वाऱ्यावरती नव्हताच उलटी परिस्थिती आहे नियंत्रित बाजारपेठेच्या बंधनामुळे शेतकऱ्याची अधिक दुर्दशा कायदेशीरदृष्ट्या होत होती म्हणून शेतकरी जे काही आता मागतायत त्याचा एक तर अर्थ सार सरळ सोपा आहे आता मागता याचा अर्थ गेले वीस वर्ष मागतायत गेले वीस वर्ष या प्रकारची चर्चा चालू आहे अशा प्रकारचे प्रस्ताव चालू आहेत त्यामुळे नव्यानं काहीतरी आणलेल्या बिलाबद्दल एक वेगळी चर्चा झाली नाही म्हणून हा लोकशाहीचा पायंडा चुकीचा आहे अशा प्रकारच्या टीकेला देखील प्रत्यक्षात इतिहासात वास्तव आधार नाही या प्रकारचा कायदा काढून टाकला पाहिजे याच्यामागचं एक सूत्र सोपं आहे जसा इतर माल उत्पादकाला आपल्याला पाहिजे तिथे आपल्याला पाहिजे तसा विकण्याचं स्वातंत्र्य असतो तो स्वतःच देखील त्याचा व्यापारी असू शकतो ही शक्यता तयार करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल एवढ्याच अर्थानं या विधेयकाचा खरं तर मुख्य रोग आहे याचा अर्थ अस्तित्वात असलेली बाजारपेठेची व्यवस्था म्हणजे त्याच्यातली नियंत्रणाची सक्तीची बाग वगळून टाकली तर त्या बाजार व्यवस्था लगोलग मोडकळीला येणार आहेत का तर त्याचं उत्तर सरळ नाही असं आहे आज जे व्यापारी आहेत आज जे दलाल आहेत आज जे अडते त्यांना ही सक्ती न घेता देखील न वापरता देखील त्याच प्रकारच्या ठिकाणी त्याच प्रकारच्या सुविधांमध्ये व्यापार करायला प्रत्यवाह नाही आहे फक्त आता त्यांच्या हाताशी असणारं नियंत्रणाचं हात्यार गेलेलं आहे त्या ती शेतकऱ्यावरची सक्ती त्याच्यातून फक्त जाणार आहे त्याच्यामुळे सगळी बाजार व्यवस्था एक की काहीतरी आमूलाग्र भयंकर बदलून जाणार आहे आणि शेतकरी धुळधाड होऊन वाऱ्यावरती सोडला जाणार आहे या गोष्टीला देखील काही मतलब नाही कारण व्यापाऱ्यांनाही व्यापार करायचा आहे शेतकऱ्यांनाही माल विकायचा आहे आता ते ज्या रीतीनं पूर्वी सक्तीनं ते विकत होतं त्याच्याऐवजी ते स्वेच्छेनं विकणार असतील तर काही शेतकरी तिथं विकणार नाहीत काही शेतकरी त्याची दुसरी व्यवस्था बघतील ज्यांना परवाना आहे त्यांनीच तिथं व्यापार करायचा ही अवस्था मोठ्या मोठ्या उद्योगांना देखील सोसावी लागली किंबहुना महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योजकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दिला गेलेला परवाना हा स्वतंत्रपणे आता डायरेक्ट मार्केटिंगच्या मार्फत दिला जातो आणि बाजार समितीच्या ऐवजी त्यांना तो मार्केटिंग परवान्यावरती हा व्यापार करायला लागतो आज ज्या प्रकारची शहरी भागांमध्ये पुरवठा करणारी जी अनेक ज्याला सुपर शॉपी म्हणतात अशा प्रकारची जी दुकानं आहेत या दुकानांमध्ये येणारा व्यापारी तत्वाचा माल हा दरवेळेला शेतीमाल उत्पन्न बाजार समितीनं घेता येतो असं नाही तर त्यांना त्यासाठी वेगळा लागलेला वेगळा परवाना आहे तात्पर्य परवाना राज जे काही आज शेतीमालाच्या व्यापारामध्ये चालत होतं ते काढून टाकून पूर्णतया मोकळीक देणारं स्वातंत्र्य देणारं व्यापाऱ्यांना स्वातंत्र्य देणारं आज नसलेल्या पण संभाव्य व्यापाऱ्यांना स्वातंत्र्य देणारं आणि शेतकऱ्यांनाही कोणाला आणि कुठे विकायचं याचं स्वातंत्र्य देणारं अशा प्रकारचं हे विधेयक आहे त्यामुळे या विधेयकामुळे शेतकरी कोणाच्या तरी दावणीला बांधला जाणार आहे त्याची फार मोठी लूट होण्याचा हा परवाना दिला आहे हे मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं कारस्थान आहे या चर्चेला खरं तर काहीही आधार नाही किंबहुना अशा प्रकारची दावडीला बांधायची जी रीत आहे त्यातल्या त्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या हस्तकांनी त्यांच्या आडत्यांनी त्यांच्या दलालांनी चालवलेली ही तक्रार आहे ती फक्त आज शेतकऱ्यांच्या नावानं काही काही शेतकरी संघटनाही करतात कारण या शेतकरी संघटनांमध्ये शेतकऱ्यांशी नेहमीच काम करणारे दे दलाल देखील सामील आहेत एरवी या विधेयकामधून काय साध्य होतं तर साध्य एवढंच होतं अन्य उत्पादकाप्रमाणे शेतकऱ्याला त्याला जिथे सोयीस्कर वाटेल जेव्हा सोयीस्कर वाटेल जिथे सोयीस्कर वाटेल ज्या अटींवरती शर्तींवरती सोयीस्कर वाटेल अशा रीतीनं त्याला माल विकण्याची मुभा याच्यामुळे मिळते हा विधेयकाचा मुख्य गाभा आहे याच्यातून नव्या प्रकारच्या कोणत्या पर्यायी व्यवस्था उभारतील किती लोक नव्यानं याच्यामध्ये व्यापारी म्हणून पडतील ते माल खरेदी करताना कोणत्या प्रकारची कंत्राट कंत्राटदारी पद्धती लावतील ते कोणत्या प्रकारचे करार मरादर करतील ह्याचा या विधेयकामध्ये सर्वांगीण विचार करण्याची गरज नाही कारण असा विचार करून सगळ्या गोष्टीचा जर कायदा करायचा म्हटला तर प्रत्येक गोष्टीचा प घरातून पाऊल पड बाहेर टाकायचं तर क त्याला काय कायदा असावा असा जसा कायदा करता येत नाही तशी व्यापारावरती कोणत्या प्रकारचे किती मर्यादित किती तपशिलाचे कायदे करता येतात याचं भान बाळगलं पाहिजे किंबहुना आज देखील अशा अनेक व्यवस्था हळूहळूहळू होईना उदयाला येत आहेत त्याच्यातले अनेक वेगवेगळे पर्याय आहेत उदाहरणार्थ अनेक जे व्यापारी आहेत खरेदीदार आहेत शेतकरीच्या मालाचे ते खरं तर त्या शेतमालाचं पुढे रूपांतर करणारे ज्याला आपण प्रक्रिया उद्योग म्हणतो अशा प्रकारचे खरेदीदार आहेत त्या खरेदीदारांनी पुन्हा या नियंत्रण बाजारपेठेमध्ये जाण्याची गरज काय त्याच्याऐवजी त्यांना स्वतंत्रपणाने शेतकऱ्यांची करार करून क करता येत नाही का तर त्यांना करता येतात तर मग असं असताना ह्या नियंत्रण परवाना पद्धतीची